राम 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 राम। कसं आहे? व्यवस्थित आहे का? व्यवस्थित। हा ठीक आहे। वेळ झाली की काय गडबड झाली? नाही गडबड, ठीक आलं। बरं ठीक आहे, चालतंय। मुलाला घेऊन आलेत ना? मुलाला घेऊन आलो। ठीक आहे ठीक आहे, चालतंय। पाहुणे ही आमची मुलगी, तोपर्यंत पाण्यात सांगा। पाण्यानं विचारा, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे? शिक्षण? 15वी। ठीक आहे, मंजूर आहे आम्हाला। मंजूर आहे का? चल, तू विचारताय काय? पाहुणाला विचारायचे ते नाव वगैरे विचार। तुमचं नाव काय? राहुल भाट। राहुल भाट? राहुल भाट। शिक्षण? इंजिनिअरिंग। हा ठीक आहे। कुठल्या, प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट जॉब? प्रायव्हेट। ठीक आहे। ही मुलगी आहे का तुम्हाला मंजूर? मंजूर आहे। हा ठीक आहे। हा चहा पाणी बोलवा। बरं, कसं कसं काय काय? अगोदर आपले माणसं पुन्हा पंचासमोर बोलायचं आपली। हा काय, तुम्हाला काय देण्या घेण्याची काय अपेक्षा? काय अपेक्षा? काय तरी असेल ती जुन्या रूढी पारमानं। बर चालतंय। कसं करायचं आपलं, कसं काय आपलं? आता काय म्हणतात म्हणल्यावर एक सहकारी म्हणून 10-1000 देऊ आपण। पोशाखासाठी? पोशाखासाठी म्हणाव, आपल्या पद्धतीने आपलं दारात करून देऊ लग्न। कार्यालय वगैरे नाही? काय नाही। चला, हाय का आपल्याला मंजूर? मंजूर आहे। बर, आपल्याला आता पंचांना बोलवावं लागेल। पंचांना बोलवा? हा, कारण आता पंचांशिवाय तर हे होणारच नाही। ठीक आहे। हा डॉक्टर साहेब, चेअरमन। हा राम 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 ताई ताई जातो राम 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 वर बाप। भाटनगरकर, लग्न सोहळा जमलेला आहे, तरी कसा करायचा हे यांनी आपसात ठरवलेलं आहे। फक्त तुम्हाला काय विचारून घ्यायचंय ते विचारून त्यांना विचारा। आपापसात वेगळं वेगळं विचारा, म्हणजे दबाव नको। आबा कसं ठरलंय सांगा। काय नाही, ते जमलं हे खरं मान्य आहे। बर, काही तरी आम्हाला थोडस जुन्या रूढीपर म्हणून मुलाला द्यावं अशी अपेक्षा आहे आमची। बर, त्याचं जमल्यात दाखिल आहे। लय अपेक्षा आहे काय मोठी? थोडीशीच काहीतरी। होय, घेत आहेत का म्हणल्यावर करू थोडीफार आपल्या पद्धतीत। 10-1000 देऊ आपण लग्न दारात करून। कसं आहे, तुमची मुलं शिकलेली पुण्यात असतात, दोघं नोकरीला आहेत, त्यांना आपल्या रीती बाती सगळ्या मान्य आहेत का? आपल्या रीतीनुसार झालं पाहिजे सगळं, हे आमचं म्हणणं आहे। रीतीला सोडवून नको। बर, मुलांची गॅरंटी आपण देतो ना, आपल्या पुढे मूल जाणारच नाही शक्यतो। तुमचं झालं, तुमच्या मुलीचं काय? आहो, आपली मुलगी आपल्या शब्दाच्या बाहेरच नाही। नाही ना? हो, बघूया। तुमच्या सगळ्यांच्या मनाने जर असलं आणि मुलां मुलगा आणि मुलगी या दोन्हीच्या विचारसरणीनं जर तुम्ही ठरवलं असलं तर आमची काय अडचण नाही। हा, पण ते आता ते पुढचं कसं ते तुम्ही सांगा कुठलं काय। लग्न आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे झालं पाहिजे। सांगा तुम्ही, तुम्हाला मंजूर आहे का? मंजूर आहे। नाही, ते पोपटरावच्या पोरीसारखं व्हायला नको। नाही नाही, तसं नाही। आम्ही तसं सर्वांना सांगितलंय, सगळ्यांची विचारपूस दोघांची आपसात घेतलेली आहे। 10,000 रुपये द्यायचे आणि लग्न येत्या 15 तारखेला आम्ही आमच्या दारात करून देणार। ठीक आहे, तुमचं जर असंच असल तर आम्हाला काय हरकत नाही। मंजूर आहे। होय, मंजूर आहे। बघा, नाहीतर मग आमचं मग काय ते तुम्हाला आपल्यातलं कळतंय मग काय ते पुढच्या गोष्टी। पुढच्या गोष्टीला अवघड आहेत। नाही नाही, मंजूर आहे। मंजूरच आहे। नाहीतर आता आमच्यामुळे होय म्हणसार, आणि पुन्हा जर उद्या काही कमी जास्त झालं तर मग ते आपल्या इतकं मग ते वाईट नाही। बघा मग पुढचं काय ते मग तुम्हाला तर माहित आहे आपल्यात कसं असतं ते मग। आमचं काय नाही, आमची मुलगी शब्दाच्या बाहेर नाही। जसं सासू सासरे नवरदेव असेल तिकडे मुलगी आमची, त्याच्या मागं आपली चालणार। आम्हाला काय ना, तुमच्याप्रमाणे सगळ्यांचे आम्हाला आमच्या पंचांच्या नियमानुसार रीतीप्रमाणे सगळं झालं पाहिजे। मंजूर आहे ना दोघाला? काढा खुशी मग आमची, आता देऊन टाका, आपली देऊन टाका। चालतंय, तुमची घ्या खुशी।
आणि राम राम आणि 15 तारखेला मात्र 15 तारखेला भेटू राम राम लवकर या मात्र लवकर येतो कार्यक्रम व्यवस्थित पार पाडा फक्त आणि आमच्या म्हणण्यासारखं सगळं झालं पाहिजे आणि लग्न येत लागल याची काळजी घ्या तेवढं हे बघा शांत बसा सगळ्यांनी मुलीची आई तुमच्या मुलीचं आता लग्न झालेलं आहे लहानपणापासून तिला काय आजार चिकनगुनिया आतला दात बाहेरचा दात काय आहे का नाही काय आजारी असते का अजिबात तसलं काय डाग बी काय सुद्धा नाही आपली मुलगी धुतल्या तांदळासारखी आहे नगरकर बाटला दिलेली मुलगी तुमची आता हो दिली ना काय अडचण नाही अजिबात काय अडचण नाही बघा मुलाचे वडील चालतंय चालतंय बघा पुन्हा काय अजून नसती अडचण नाही आली पाहिजे द्या मग जावयाचा मान द्या आता तुम्ही जावयाला मान द्यायचं का हा द्या द्या रीतीरिवाजाप्रमाणे आपलं लग्न झालंय आता आमच्या कलमाचं बघा तेवढं टाका टाका तेवढं पैसे पैसे टाका बाजून बोलताय की काय माझं दिवाळीच काढताय कलम बघा अगोदर आमचं काय असेल हे मला तत्वज्ञान कुणी सांगायची गरज नाही चला एवढे वार द्या टाकून जाऊ द्या चला हो तुम्ही लवकर द्या चला घ्या घ्या आता राम 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 राम, 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 राम।
बर, आता लग्न झालंय, सगळं झालंय, हे चार गावचे पंचायत आम्ही, यांचं आम्ही काय असेल तेवढं मिटवून टाका, तुमचं तुम्ही बघा बाकीच काय असेल ते। अव अजून दारूची धार दिली नाही, लग्न झालं कशावर म्हणतात तुम्ही? अव झालंय ना, आता काय मग काय तुमच्या खिशात काढून घेणार नाही, काय असेल ते आमचं द्या आधी। थांबा थांबा थांबा, जाऊ नका, हे घ्या 5000। द्या द्या द्या, ह्या एकदाच मिटवून हे घ्या। तुझा माल जर खोटा निघाला तर तुला लाखो रुपये द्यावे लागतील। तुझी मुलगी जर चांगली निघाली तर नगरकरचं नाव पण होईल आणि भाटाचं पण नाव होईल। चला झाला, आता पंचांचा आशीर्वाद आहे, आता एकमेकांच्या हातात हात द्या, पंचांचा नवरा नवरीला पण आशीर्वाद आहे, त्यांना सुखाने संसार करू द्या। कुठं आता तुम्ही? घ्या सांभाळून एकमेकांना द्या। राम राम। चला रे, घ्या आपली दारू आता, चला 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 चला, द्या द्या दारू, चला 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 रे, चला 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 चला, व्यवस्थित चला बरं का, चला, आणि जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका। चला जितील निघायचं आता। हा चालेल। आलो एकदाच, हे चावी कोण जिथे जा लवकर घेऊन, चला चला लवकर जाऊया। एक तासाभरात उरक चालते। झालं का? नाही। आवरा आवरा लवकर। झालं का? नाही। उरक लवकर, आणखी एक तास देतो तुला। चालते। हे बघ, झालं का? नाही। ए तुम्ही दोघं आत जावा। ये बाहेर ये, कुठे शेण खायला गेली होती? ये ये बाहेर ये, ये बाहेर ये, शेण खायला।